जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पहा मित्रांनो एकंदरीत पोलीस भरती संदर्भात सकाळपासून एक न्यूज व्हायरल झालेली आहे की एकंदरीत बारा डिसेंबरपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो ही जी व्हायरल न्यूज आहे ती सत्य आहे का खरोखरच बारा तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच मित्रांनो पोलीस भरतीची ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच आपली चालू आहे स्पेशल पोलीस भरतीची आणि या बॅचमध्ये आपण पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून दिलेला आहे शिवाय भरपूर अशा प्रश्नपत्रिकांचा समावेश देखील आहे त्याच्यानंतर दररोजचे लाईव्ह लेक्चर चालू आहेत त्यामुळे जर तुम्हाला ती फास्ट ट्रॅक पोलीस भरती ऑनलाईन स्पेशल बॅच जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे ॲप डाउनलोड करा आणि आजच ती बॅच जॉईन करा चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो एकंदरीत सकाळपासून एक न्यूज व्हायरल झालेली आहे की बारा डिसेंबर पासून मैदानीचा सिनेल सुरुवात सुरुवात होणार आहे आणि एकंदरीत जानेवारी महिन्यामध्ये लेखी परीक्षेला सुरुवात होईल तर मुलांना एकदमच भीती वाटायला लागली की एवढं लवकर ग्राउंडची प्रक्रिया सुरू कशी होणार आहे कारण फॉर्म भरायचं बघत आहे तर आपण सारखी साईट जाम होत आहे त्यामुळे मुलांना फॉर्म भरण्यासाठी खूप वेळ लागत आहे काहींचे फॉल फॉर्म सक्सेसफुल देखील झालेले आहेत काहींचे अजून रुद्धा झालेले नाहीत किंबहुना काही विद्यार्थ्याने अजून पोलीस भरतीच्या फॉर्मला सुरुवात देखील केलेली नाही आहे भरायला त्यामुळे प्रश्न निर्माण झालेले की फॉर्मची डेट वाढून भेटणार आहे का किंवा एवढ्या बारा दिवसामध्ये अर्जाची छाननी तया छाननी होऊन मैदानी चाचणीला सुरुवात होईल का तर पहा मित्रांनो या ही जी काही न्यूज आहे या न्यूजबद्दल ऑफिशियल वेबसाईटला कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही किंवा ऑफिशियल किंवा शासनाकडून असं डिक्लेअर करण्यात आलेलं नाही आहे की बारा तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे पण ही गोष्ट पण तेवढीच खरी आहे की बारा तारखेनंतर कधी पण मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते कदाचित कारण ही जी पोलीस भरती प्रक्रिया मित्रांनो एकदम फास्टमध्ये घेण्यात येणार आहे सर्वांना एकाच ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी अर्ज दाखल करायची कंपल्सरी केलेला आहे आणि दोन ठिकाणी जे अर्ज करणार आहे त्यांचं रद्द सुद्धा होणार आहे त्यामुळे मित्रांनो रिक्स तर तुम्ही अजिबात घेऊच नका ओके तर बघा ही जी न्यूज आहे आणि ऑफिशियल वेबसाईटकडून असं काही आलेलं नाहीये पण बारा डिसेंबरच्या नंतर खरोखर मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते मुंबईचा मुंबई हा जिल्हा सोडला तर मुंबई हा घटक सोडला तर कारण इतर घटकांमध्ये जागा कमी आहेत त्या ठिकाणी कदाचित बाराच्या नंतर बारा डिसेंबरच्या नंतर किंवा वीस डिसेंबरपासूनपर्यंत मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते आणि एक सात आठ दिवसानंतर मुंबईची पण सुरुवात होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो तयारी तुमची चालूच ठेवा घाबरू नका फक्त जेवढे तुम्हाला मार्क मिळवता येतील ग्राउंडमध्ये तेवढं मिळवण्याचा प्रयत्न करा सोबतच लेखी परीक्षेचा अभ्यास थोडं थोडं का होईना चालू ठेवा आणि ही भरती एकदम म्हणजे खूप सोप्या पद्धतीने होणार आहे खूप कमी मेरिट लागणार आहे त्यामुळे घाबरू अजिबात नका ज्या विद्यार्थ्यांचं चोवीस बावीस तेवीसचं ते जरी आत्ता ग्राउंड बसत असेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा शेवटपर्यंत प्रयत्न करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कदाचित तुमचा ज्यावेळेस फायनल ग्राउंड होणार त्यावेळेस पंचवीसच्या पुढे क्रॉस करू शकतो आणि जर ग्राउंडची मिरीट पंचवीसपर्यंतसुद्धा यावेळेस लागू शकते त्यामुळे मित्रांनो प्रयत्न सोडू नका तर अजिबात नका प्लॅनिंग करा व्यवस्थित आणि ज्या पद्धतीने तुमचा सराव चालू आहे मान्य आहे तुम्हाला काही विद्यार्थ्यांना खूप कमी वेळ मिळालेला आहे परंतु खूप कमी वेळ जरी तुम्हाला मिळालेला आहे त्यामधूनसुद्धा तुम्हाला काहीतरी साध्य करता येईल चांगले मार्क मिळवता येतील फक्त शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा ओके मित्रांनो तर बघूया मित्रांनो आज संध्याकाळी आपण मुंबई पोलीस या घटकासाठी एकूण किती पद आलेले आहेत संध्याकाळपर्यंत डिटेल जमा करून मी तुम्हाला सांगणारच आहे ओके त्यामुळे संध्याकाळचा सुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद